हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जय घोषात। श्री शिवशिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच 68 लिंग दर्शन यात्रा काढण्यात आली आहे। पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग दर्शनाचं पुण्य लाभावं या हेतूनं आणि त्याचप्रमाणे अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर कार्याची सुरुवात एखाद्या धार्मिक उपक्रमानं व्हावी या हेतूनं 68 लिंग दर्शन उपक्रम आयोजित केल्याची माहिती अध्यक्षा स्मिता नाईक यांनी दिली। या यात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर इथं आरती करून करण्यात आली। महिलांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचं संकट दूर करण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वर चरणी केली। यात्रेदरम्यान महिलांनी प्रत्येक लिंगाला अभिषेक करून मनोभावे पूजा केली। सायंकाळी यात्रेचा समारोप श्री मल्लिकार्जुन मंदिरात आरती करून करण्यात आला। यानंतर महिलांनी मंदिरात प्रसाद घेतला। या यात्रेत सचिवा पौर्णिमा तोटत, पुष्पा छपरे, लता नरोणे, निर्मला याळगी, पुष्पा विजापुरे, नेत्रा मोगले, शोभा शिवणगी, ज्योती बोरामणी, निर्मला बुऱ्हाणपुरे, सुनीता कल्याण शेट्टी, नयना एळदरी, संयुक्ता दुधनी, जयलक्ष्मी कालदीप, शोभा जत्ती, श्वेता शिवणगी, सोनाली विजापुरे, नमिता चोळले, सुजाता बुऱ्हाणपुरे आदी सहभागी झाल्या होत्या। श्री शिवशिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने प्रथमच 68 लिंग दर्शन यात्रा काढण्यात आली। पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापना केलेल्या 68 लिंग दर्शनाचे पुण्य लाभावे या हेतूने आणि त्याचप्रमाणे अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर कार्याची सुरुवात एखाद्या धार्मिक उपक्रमाने व्हावी या हेतूने 68 लिंग दर्शन उपक्रम आयोजित केले। या यात्रेची सुरुवात शुक्रवारी सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे श्री सिद्धरामेश्वर यांची आरती करून आमचे महिलाए कोरोनाच्या या वेळेत ओमिक्रॉन विषाणूंचे संकट दूर करण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वराकडे केली।